नमस्कार, मी प्रफुल खारनार, MDTV न्यूज मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे हमखास। यशस्वी होण्यासाठी बीजिंग ब्रेन संचलित भांबरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हरचंद नगर हरेश्वर महादेव मंदिराजवळ अहिंसा चौक नळवा रोड नंदुरबार। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्वीच्या जागी बसवणार, शिवसेनेची भूमिका। नवापूर चिंचपाडा रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीमुळे रेल्वे गेट बंद, वाहतूक नंदुरबार मार्गे वळवली। श्रॉफ विद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न। रनाळ्यातील युनियन बँकेतून परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षण कर्ज मिळेना, पालक बेहाल। खापर येथे शिव वाहतूक शाखेचे फलक अनावरण। आणि साक्रीत मासाहेब मीनाताई ठाकरे स्मृती दिन तसेच पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रम। बातम्या आता विस्ताराने। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंदुरबार नगरपालिकेवरील पूर्वी असलेल्या अधिकृत पुतळ्याचे विषय सर्वत्र गाजत आहे। पुतळा पूर्वीच्या जागी बसवणार, शिवसेनेची भूमिका। पाहूयात या बातमीत। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा विषय नंदुरबार शहरात चर्चेचा ठरला आहे। जुन्या नगरपालिका इमारतीवर असलेला अर्धकुत्री शिवपुतळा सध्या इमारत तोडल्यामुळे नगरपालिका म्हणजेच जयप्रकाश नारायण हॉस्पिटलच्या इमारतीत स्थापित आहे, परंतु शिवसेनेची याला विरोध आहे। पुतळा हा पूर्वीच्याच जागी स्थापित करण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून विक्रांत मोरे यांच्यासह शिवसेना नगरपालिकेला केली आहे, परंतु नगरपालिकेने पुतळा हा नवीन शासकीय नगरपालिकेच्या इमारतीवर बसेल त्यावरच स्थापन करण्यात येईल असे सांगितले। शिवसेनेने वारंवार मागणी करूनही नगरपालिका लक्ष न दिल्यामुळे शिवसेना आपल्या स्टाईलने शिवपुतळ्याचे स्थापना करणार आहे। शनिवारी शिवसैनिकांनी नगरपालिकेच्या व्यापारी संकुलाच्या ठिकाणाची मोजमाप करत जागेची पाहणी केली। याप्रसंगी विक्रांत मोरे, श्याम मराठे, अर्जुन मराठे, देवा जैन, संतोष चव्हाण, राजा पवार, लक्ष्मण मोरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। ही जागा नंदुरबार नगरपालिकेची जुनी इमारत होती आणि या जागेवर प्रवेशद्वाराजवळ म्हणजे या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या अर्धरूप पुतळा मागील 50-60 वर्षापासून म्हणजे आमचा जेव्हा जन्म झाला तेव्हापासून आम्ही बघतो आहोत। आणि तो पुतळा नगरपालिकेने 2-2.5 वर्षापूर्वी ही वास्तू जेव्हा तोडली त्यावेळेला तो पुतळा आताच्या नगरपालिकेत म्हणजे JPL रुग्णालयात त्यांनी एका बंद खोलीत ठेवला होता। मागच्या 3-4 महिन्यापूर्वी विक्रांत बाबा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं की हा पुतळा पुन्हा नगरपालिकेच्या जुने नगरपालिकेच्या ठिकाणी बसवा, परंतु नगरपालिकेने या संदर्भात कुठलीही कारवाई केली नाही। परंतु त्यावेळी तर बंद खोलीत असलेला पुतळा नगरपालिकेने आत्ताच्या नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ बाहेर आणलेला होता। आजही नगरपालिका सत्ताधारी या पुतळ्याच्या बाबतीत अत्यंत निर्मूटपणे कुठल्याही पद्धतीने कारवाई करण्यास तयार नाही, लोकांची मानसिकता ओळखण्यास तयार नाही। छत्रपती शिवाजीराजे हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, कुलदैवत आहे, त्यांचा अवमान आम्ही कदापि सहन करू शकत नाही। सर्व शिवप्रेमी बंधू, शिवसेना व विविध संघटना या सर्वांनी एकत्र येऊन पुतळा पुन्हा या ठिकाणी बसवण्याचा निर्धार केलेला आहे। नजीकच्या कालखंडामध्ये विक्रांत बाबा मोरे हे तारीख ठरवतील सर्वांना मिळून आणि त्यावेळेला मोठ्या संख्येने मिरवणुकीच्या माध्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा या ठिकाणी स्थापन होणार आहे, यात कुठलाही वाद नाही। परंतु या संदर्भात नगरपालिकेने जी भूमिका घेतलेली सत्ताधाऱ्यांनी ती अत्यंत त्याचा निषेध करतो की पत्रकार परिषद घेत असताना स्वतःचा पुतळा हा विक्रांत बाबा मोरे यांच्या घरी मी पाठवून देईल असं वल्गना करण्यात येत आहे। हा आपला बापाचा पुतळा आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नसून पूर्ण देशाचे बाप आहे, आराध्य दैवत आहे। यांच्या बाबतीत अशा प्रकारचे धोरण अवलंब करणं हे आपल्या महाराष्ट्राला भूमीला राहणाऱ्या माणसाला सोडणार नाही आहे, म्हणून सत्ताधारीचा सुद्धा निषेध करतो आणि लवकरात लवकर हा पुतळा या
ठिकाणी प्रचंड हजाराच्या संख्येने उपस्थितीत हा पुतळा इथे अश्वारूढ परत इथे होईल याची अपेक्षा मी करतो. एमडीटीव्हीसाठी निलेश चौधरी, नंदुरबार. नंदुरबार ते सुरत रेल्वे मार्गावरील नवापूर ते चिंचपाडा रेल्वे मार्गाची दुरुस्ती काम सुरू असल्यामुळे नागपूर सुरत महामार्गावरील रेल्वे गेट बंद असणार आहे. वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी. नवापूर ते चिंचपाडा दरम्यान रेल्वे मार्गाचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे दिनांक 7 जानेवारीपासून सकाळी 8 वाजेपासून ते दिनांक 8 जानेवारीच्या रात्री 8 वाजेपर्यंत नागपूर सुरत महामार्गावरील रेल्वेगंट बंद असणार आहे. त्यामुळे नवापूरकडे जाणारी वाहतूक नंदुरबार मार्गे वळविण्यात आली आहे. परिणामी नवापूर चौफुली ते धुळे चौफुली तसेच बायपास मार्गावर वाहतूक वाढली आहे. अपघात होऊ नये तसेच रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून नंदुरबार पोलीस दल तसेच नंदुरबार वाहतूक शाखा रस्त्यावर आपले कार्य बजावत आहे. वाहतूक सुरळीत सुरू राहावी परंतु वाहनधारकांनी रेल्वे गेट बंद असल्यामुळे नवापूर वाहतूक बंद असल्याची नोंदही घ्यावी. एमडीटीव्हीसाठी निलेश चौधरी, नंदुरबार. विद्यार्थी दशेत असताना गुणसंपन्न विद्यार्थ्यांचा गुणगौरव होणे गरजेचे आहे. या हेतूने श्रॉफ हायस्कूलमध्ये गुणगौरव सोहळा संपन्न झाला. पाहूयात ही बातमी. नंदुरबार येथील श्रॉफ विद्यालयात हा गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या पारितोषिक वितरणाला जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, चार्टर्ड अकाउंटंट अजय सारडा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी मंचावर चेअरमन रमणलाल शाह, प्राचार्य सुषमा शाह, ॲडव्होकेट राजेंद्र शाह, मनीष शाह, नानामाळी सर, शिक्षक शिक्षिका विद्यार्थी कर्मचारी वृंद उपस्थित होते. बक्षीस वितरणानंतर प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्याला जसं मलाही वाटायचं मी जेव्हा 10वीचा विद्यार्थी होतो की खूप शिकावं खूप शिकावं. अजय सारडा सरांनी आत्ता सांगितलं, त्यांनी अतिशय चांगलं उदाहरण दिलं की रुळावरची गाडी आणि रुळाखालची गाडी. आपण जेव्हा जसं 10वीला होतो मी तेव्हा कळत नव्हतं काय व्हायचं, नुसतं सर्व सांगायचं की हे वर्ष महत्वाचं आहे, आता खूप अभ्यास कर खूप अभ्यास कर, तुझ्या जीवनातलं फार महत्वाचं वर्ष आहे. काहीच कळत नव्हतं म्हणजे महत्व का आहे कळत नव्हतं. परंतु जसं जसं आपण पुढे जातो मित्रांनो तसं तसं आपल्याला कळतं की आपण 7वी 8वी 9वी 10वी किंवा आधी 4थी 5वी 6वीमध्ये जो काही अभ्यास केला त्याचं खूप महत्व का आहे. कारण पुढे जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा ज्या काही परीक्षा तुम्हाला द्याव्या लागणार असाल, तुम्ही उदाहरणार्थ आता वाटत असेल की मी युनिफॉर्म घातलेला आहे तुमच्या समोर उभा आहे, आपल्याला अशी वर्दी घालायला मिळावी. परंतु वर्दी घालण्यासाठी जो आपल्याला परीक्षा द्यायची आहे मित्रांनो, अतिशयोक्ती करत नाही, परंतु त्याला जो बेस आहे तो आपला 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीचा जो अभ्यास आहे, भूगोल असेल, नागरिकशास्त्र असेल, इतिहास असेल, गणित असेल, भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल, कुठलाही विषय घ्या त्याचाच बेस आहे. इथं तुम्ही तुमची जर पाठी पक्की केली, अभ्यास कसा करायचा की नुसतं घोकंपट्टी नकोय आपल्याला. घोकंपट्टी केलं किंवा परीक्षा पुरता जर अभ्यास जे असतं आपलं फास्ट फूड जसं म्हणतो, परीक्षेच्या आधली घोकंपट्टी करायची, दुसऱ्या दिवशी पेपर द्यायचा आणि विसरून जायचं सगळं, तसं नाही. जर आपल्याला कुठतरी जायचं असेल, काहीतरी हस्तगत करायचं असेल, काहीतरी हासिल करायचं असेल, काहीतरी मिळवायचं असेल, तर आपल्याला जे काही आता जे आपले क्रमिक पुस्तकं आहेत, मराठीचं काय असणं काही इंग्रजीचं एक क्रमिक पुस्तक असणं त्यात समजून घेतलं पाहिजे. आपले जे आदरणीय गुरुजन वर्ग आहे त्यांच्याकडून प्रत्येक गोष्ट समजून घ्या, हे असंच का. एमडीटीव्हीसाठी निलेश चौधरी, नंदुरबार. बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, पाहत रहा एमडीटीव्ही न्यूज. कोणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती तयार करा आणि ती संपत्ती म्हणजे ज्ञान. हे ज्ञान देण्याचं एकमेव ठिकाण ब्रिजिंग ब्रेन संचलित भांबरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र. तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी यशस्वी होण्याचे व हमखास यश मिळवण्याचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र. आतापर्यंत 1 वर्षाच्या कालावधीत यशस्वी अधिकारी घडविणारे भांबरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र. नंदुरबार जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षाचे गॅरंटी कार्ड. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी 10 जानेवारीपासून सरसेवा भरती तसेच पोलीस भरतीच्या क्लासेसला सुरुवात.
मर्यादित प्रवेशामुळे आजच संपर्क साधा व आपले भवितव्य सुरक्षित करा. आमच्या ग्लासचे वैशिष्ट्य: प्रत्येक स्वतंत्र विषयासाठी स्वतंत्र ख्यातन्या मार्गदर्शक, प्रत्येक आठवड्याला सराव परीक्षा व त्यावर चिंतन, 24 तास अभ्यासिका उपलब्ध व तात्काळ मार्गदर्शन, शांत व सुंदर परिसर, विशेष म्हणजे विविध यशस्वी व्यक्तींचे प्रेरणादायी मार्गदर्शन. आमचे मार्गदर्शक प्राध्यापक वाय बी भांबरे, गणित व बुद्धिमत्ता. प्राध्यापक नरेंद्र मांडगे, अर्थशास्त्र. प्राध्यापक किशोर अहिरे, कृषी अधिकारी, नंदुरबार. प्राध्यापक सुनील पवार, लेखक, पत्रकार, विषय इतिहास. प्राध्यापक जगदीश देवरे, विषय मराठी. प्राध्यापक निकाजे सर, पंचायत राज, विस्ताराधिकारी, दडगाव. प्राध्यापक अनिल चौधरी, विषय इंग्रजी. हमखास यशस्वी होण्यासाठी बीजिंग ब्रेन्स संचलित भांबरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, हरचंद नगर, हरेश्वर महादेव मंदिराजवळ, अहिंसा चौक, नळवा रोड, नंदुरबार. संपर्क प्राध्यापक वाय बी भांबरे, 89 28 28 54 54. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. रणाळे येथील युनियन बँक गेल्या अनेक दिवसांपासून या ना त्या कारणास्तव चर्चेत आहे. बँक मुलीच्या शिक्षणासाठी कर्ज देत नसल्याने बापाची प्रकृती खराब झाली, काय ते पाहूयात या बातमीत. सदर बातमी आहे रणाळे या गावातील युनियन बँकेच्या शाखेची. गावातील शेतकरी जितेंद्र तांबोळे यांनी आपल्या मुलीच्या परदेशात शिक्षणासाठी बँकेत कर्ज प्रकरण सादर केले आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून विविध कागदांची पूर्तता करूनही कर्ज प्रकरण अद्यापही मंजूर झालेले नाही. बँकेचे शाखा प्रमुख कर्ज प्रकरणासाठी विविध निरनिराळे पुराव्यांची मागणी करत आहेत, मुद्दाम त्रास देत असल्याची तक्रार तांबोळे यांनी केली. शनिवारी रोजी बँकेत कर्जाबाबत तपासणी करत असताना त्यांची प्रकृती अचानक खराब झाली. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती खराब होण्याचं कारण बँकेशी असल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी MDTVशी बोलताना सांगितले. दादा, मी बँकेमध्ये लोनसाठी कागदपत्र 6 महिने, माझी मुलगी रशियाला MBBSसाठी शिक्षणाला गेलेली आहे, तुम्हाला आम्हाला मॅनेजर साहेब आधी मुलगी इथं असताना आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुमचं लोनचं काम करून घेऊ. त्याच्यानंतर आम्हाला गेल्यानंतर ती मॅनेजर साहेब बोलले की ते रशिया कॉलेजला लोनच देत नाही म्हणे युनियन बँकमध्ये. त्याच्यानंतर परत 6 महिनेपासून आम्हाला कागदपत्राची पूर्ततासाठी फिरवते. आणि आता तर आज आम्ही 4 दिवसापासून 5-6 दिवसापासून एकसारखं रोज जातो आहे कागदपत्र द्यायला, पण कागदपत्र हातातच घेत नाही, आम्हाला काही रिस्पॉन्स पण देत नाही. आणि आरेरावीची भाषा वापरता. आणि दुसरी गोष्ट अशी की ते आमचं माझे वडील स्वतः लँडलॉर्ड आहे, बँकेचे इमारतीचे मालक आहे. आम्ही सर्व कागदपत्र जमा केलेले आहे. आम्ही आमचे व्याजाचा हप्ता बँकेच्या भाड्यातनं कपात करायच्या वडिलांनी संमती दिलेली आहे, तरीसुद्धा आम्हाला कागदपत्रांच्या याच्याने अडवत आहे. आणि आज परत कागदपत्र द्यायला गेलेलं आरेरावी भाषा वापरली आणि कागदपत्रच घेतले नाही. मी वरती साहेबांना विचारेल असं जसं दमदाटी करता मॅनेजर साहेब. आणि वडील कागदपत्र गेल्यावर ते जोरजोरात बोलत असल्या कारणाने वडिलांना तब्येतीचे असं हे झालं, खाली पडून गेले चक्कर येऊन. तुम्ही किती वर्षापासून हे लोन प्रकरण टाकलं? किती महिन्यापासून? 6 महिन्यापासून लोन प्रकरण टाकलं. आतापर्यंत 5 का नाही झालं? ते कागदपत्रांची पूर्तता मागत येते. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे जे युनियन बँकेचे नंदुरबार युनियन बँकेच्या शाखेतनं आम्हाला कॉम्प्युटर प्रीमियर इथे ग्राह्य धरत नाही. मी मॅनेजर इथला, मी जे सांगेल तेच कागदपत्र तुम्हाला इथं द्यावं लागतील. आणि अवाजवी कागदपत्र जे कुठं मिळणार नाही ते असे कागदांची गुणवण. रशियाच्या भाषेचं सर्टिफिकेट मागताय 5 सर्टिफिकेट रशियन भाषेचं, CET चं सर्टिफिकेट मागताय CET 5 रशियामध्ये. CET चा काही संबंध नाही, ती 12वीच्या याच्यावर केलेली आहे ऍडमिशन तिच्या, तरी पण ते असं आडवाडवी करताय आम्हाला. आणि लोन एकदा 40 लाखाचे कागद मागताय ते लोनसाठी. MDTVसाठी निलेश चौधरी, नंदुरबार. अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे शिव वाहतूक सेनेच्या फलकाचे जिल्हा प्रमुखांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या प्रसंगी असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. पाहूयात ही बातमी. खापर येथे शिवसेनेच्या वतीनं शिव वाहतूक सेना फलकाचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी शिवसेनेचे प्रमुख आमशा पाडवे, जयप्रकाश परदेसी, नंदलाल चौधरी, मनोज चौधरी, राजेंद्र कांबळे, संतोष पवार, जोलू वळवी, सुनील चौधरींसह शिवसैनिक उपस्थित होते.
आजचा एक आपला अनोखा उपक्रम या खापर गावामध्ये व अक्कलकुवा या ठिकाणी फलक अनावरण करून एक वाहतूक सेनेला न्याय मिळावा या उद्देशाने आजच्या फलक अनावरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. एक आदर्श असा अत्युच्च कार्यक्रम असताना त्यांनी ही वाहतूक सेना स्थापन केली, त्यांनी या वाहतूक सेनेची धुरा सांभाळली. MDTV साठी शुभम भंसाली, अक्कलकुवा, खापर. माँसाहेब मीनाराय ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच पत्रकार दिनाचे औचित्य साधत शिवसेनेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार सोहळा साजरा करण्यात आला. पाहूयात ही बातमी. माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिन तसेच बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधत साक्री येथे शिवसेनेच्या वतीनं माँसाहेबांना आदरांजली देत पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी, चंद्रकांत देवरे, विशाल देसले, पंकज मराठेंसह दत्तुगुरव शिवसैनिक उपस्थित होते. 365 दिवस वर्षाचे जे पत्रकार बंधू आमच्या चांगल्या वाईट सगळ्या कार्यक्रम सगळ्या गोष्टीला कव्हर करतात, म्हणजे खऱ्याचं खरं खोट्याचं खोटं दाखवतात आणि त्याच्यामुळे आमच्यासारखे जे समाजात काम करतात अशा आमच्यासारख्या लोकांसाठी जे प्रेरणास्थान आहे तुम्ही पत्रकार, आम्हाला छोटी जर संधी मिळाली की चला आज पत्रकार दिनानिमित्त तुमचा सत्कार करावा आणि तो त्यानिमित्ताने तुम्ही सगळे आलात त्याबद्दल तर मी तुमचा आभार मानतो. आमच्या पूर्ण शिवसेना साखरे तालुक्यातर्फे आम्ही तुमचा आभार मानतो. अनेक उन्हाळे पावसाळे आम्ही पाहिले, 100 बातम्या चांगल्या दिल्या आणि 1 बातमी जर आम्ही विरोधात दिली तरी आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि 100 बातम्या तो समोरचा माणूस विसरतो आणि 1 बातमी त्याच्या कायम स्मरणात राहते की तू नेहमी म्हणतो की यांनी माझ्या विरोधात ही बातमी दिली होती. आणि या अशा काटेरी वाटेतनं आम्ही पत्रकारितेमध्ये वाटचाल करत आहोत. दररोज आम्ही कोणाच्या तरी विरोधात लिहितो, कोणाच्या तरी बाजूने लिहितो, म्हणजे दररोज आमची दुश्मनांची संख्या वाढत असते आणि मित्रांची संख्या कमी कमी होत जात असते आणि अशा परिस्थितीतनं आम्ही जेव्हा पत्रकारिता करत असतो तेव्हा पत्रकारांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आजच्या समाजामध्ये काही अंशी चांगला नाही. पत्रकार म्हटलं की लोक सहज नाक मुरडतात, परंतु पत्रकार ज्या भावनेने काम करतो ती भावना कुणी लक्षात घेत नाही आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे 25-26 वर्षानंतर पहिल्यांदा शिवसेनेने पत्रकारांचा सत्कार ठेवला. वरून कठोर वाटणारी शिवसेना मधून किती मृदू आहे हे आजच्या या पत्रकार दिनाच्या पत्रकारांच्या सत्कारावरून दिसून आलेलं आहे. MDTV साठी जितेंद्र जगदाळे, साक्री. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते हमखास. यशस्वी होण्यासाठी बीजिंग ब्रेन संचलित भांबरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हरचंद नगर हरेश्वर महादेव मंदिराजवळ अहिंसा चौक नळवा रोड नंदुरबार. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्वीच्या जागी बसवणार शिवसेनेची भूमिका. नवापूर चिंचपाडा रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीमुळे रेल्वे गेट बंद, वाहतूक नंदुरबार मार्गे वळवली. श्रॉफ विद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न. रणाळ्यातील युनियन बँकेतून परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षण कर्ज मिळेना, पालक बेहाल. खापर येथे शिव वाहतूक शाखेचे फलक अनावरण. आणि साक्रीत माँसाहेब मीनाताई ठाकरे स्मृतिदिन तसेच पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रम. बातमीपत्र इथेच थांबतो. पुन्हा भेटू ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.